सर्वांचं आदरणीय आमदार वंडेकर, सर्वोदयचे चेअरमन सन्माननीय रामदाजी वेठेकर, त्याचप्रमाणे किसनदादा कुटे, दादा गुरुजी, त्याचप्रमाणे बहुशेठ देवगिरे, विशालदादा कुटे, त्याचप्रमाणे ही सर्व मंडळी, त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य संतोष कुटे, सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नळवडणी या ठिकाणी बाबांच्या शुभ हस्ते. या अतिशय चांगल्या व्यवसायाच्या उघडण्याच्या निमित्ताने खर तर व्यवसाय जुनाच आहे या मुलांचा. आपल्या जागा आता नवीन झालेली आहे आणि आशीर्वाद मिळालाय तो हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकडे, ज्यांनी जागा देऊन आशीर्वाद खरा दिला. ते आदरणीय रोहिदास शेठ कुठे आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय रोहिदास शेठ वेठेकर, सरपंच सन्माननीय सचिनजी गोलप, विज्ञान कारखान्याचे सन्माननीय संचालक राहुल दादा, आदरणीय शिवाजीराव, सन्माननीय द्रुवडे सर ज्यांनी प्रस्ताव केलं, ते जाधव गुरुजी, आदरणीय किसन शेठ, सन्माननीय सुदामराव विशालजी, बबू शेठ, सन्माननीय अमोलजी, आदरणीय आमचे मित्र सावंतजी, उपस्थित आपण सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी, विशेषत्वाने विलासराव गाडगेट या ठिकाणी आहेत. रोहितजी लांबून आले, रोहितजी मागे थांबलेत. रोहितजी खरगेंना विनंती असेल की आपण पुढे यावं. सन्माननीय जळिंदर असेल, गणेश असेल, असे सर्व मित्र परिवार, पोपट असेल, या पिंपरी पेठाचे सर्व आद्य नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ, आमचे नाना बसलेले आहेत या ठिकाणी, नाना मोठे उपस्थित सर्व बंधू भगिनी रोहितांची. खर तर रामदास शेठ वेठेकर आणि सन्माननीय शैलेश असेल आपण सर्व मंडळी, आजी माझी पदाधिकारी बिपिन या ठिकाणी उपस्थित आहे, जयसिंग पोटे आणि सर्व मित्र परिवार उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनी. खर तर माझ्यासमोर प्रश्न असा आहे की कर्तृत्वात माणसाला कुठल्याही पद्धतीची सीमारेषा थांबू शकत नाही. अतिशय गरिबी, जयसिंगरावची धडपड, जयसिंगरावांचा आणि त्यांच्या बहिणींचा प्रपंच जर आपण पाहिला, आजही त्यांच्या इथं बहिणी बसतात, मी सगळ्यांना ओळखतो. आणि मी तेव्हापासून जयसिंगच्या घरामध्ये जातोय की जयसिंग अतिशय लाजरा मुजरा कार्यकर्ता, दादा माझं घर फार फाटकं आहे, तुम्हाला कसं देऊ बरे असं म्हणणारा जयसिंग माझ्या 15-16 वर्षाच्या आयुष्यामध्ये अतिशय जवळीक आणि कर्तृत्वाच्या निमित्ताने साधलेला हा व्यक्तिमत्वाचा चेहरा. गावामध्ये कधी संघर्ष, कधी चढ, कधी उतार, कधी यश, कधी अपयश, कधी लोकांनी त्याच्याने जायचे, सगळ्यांना शीत थांबवायचे नाही पण बमन शेठला मुद्दाहून थांबवायचे, त्यांना जीव घालायचे, त्याच्याशी बोलायचे. एक वेगळं नातं महाराज या कुटुंबाशी आणि आमचं या गावाशी आमचं अतिशय. आपल्या गावामध्ये आमच्या खूप मोठ्या नातेसंबंधाचे, सोय संबंधाच्या गोष्टी आहेत, अतिशय आपुलकीचं नाते या गावाशी आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला मी जेवण्याने आलो, तर माझी तब्येत पण बरोबर नाही, कारण मी मथुरेमध्ये होतो. रात्री तिथून 2:00 निघालो, इथे 6:30 आलो, सकाळी उठलो, 3 दशक्या केल्या, इथे ड्रायव्हर नाही, मीच गाडी चालवायला, मलाच जावं लागतंय. आता तो पण माणूस आहे, रात्रीला गाडी चालवतो 24 माझ्याबरोबर. ऐन टायमाला आपण कुणाला बोलवायचं, मग दशक्या केल्या, ऑफिसला आलो, मला फोनाला जयसिंगरावचा, मला म्हटलं दादा येताय का वेळेत, म्हणलं लगेच आलो. त्यांना भीती असते, मी वेळ म्हटलं तर मला काही खरं नसतं, मी कधी 5-10 मिनिटं म्हणता म्हणता अर्धा माझा कुठं निघून जातो, पण शेवटी ठीक आहे, एवढे कार्यक्रम करायचे आपल्याकडे पोहोचायचं तर पुढे मागवलं. पण आज वेळेत कार्यक्रम झाला, विशेषतून आपल्या कार्यक्रमाला गुरुवार्य कृषी महाराज सरकटे आले. मला अनुभव आहे ज्या ज्या कार्यक्रमाला मी आणि महाराज एकत्र आलो, आता कोणतरी बोललं ही गोष्ट खरी आहे, म्हणजे मी त्याचा अभ्यास केला, आम्ही कधी कधी उद्घाटनं केली, आतापर्यंत तालुक्यामध्ये जेवढे उद्घाटनं आम्ही दोघांनी मिळून केली ती सगळी सावंत साहेब यशस्वी झालेली आहे, ते व्यवसाय वाढीला लागले आहेत, आम्हाला त्याचा आनंद आहे. मी महाराज हे बघा तुम्हाला मी सांगतो, यश आणि अपयशांची परिसीमा काय असते, म्हणजे एखादी जागा मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी आहात आणि एखादी जागा नाही मिळाली म्हणून तुम्ही अयशस्वी, असं नाही होते. जे होतं ते कर्तव्याला आणि कर्तृत्वाला समजा एकच असतं. आज शेड बाबा आपल्यात राहिले नाही, मी नेहमी या मातीमध्ये आलो, मला वाटत की कधी माझ्या बरोबरच्या राज्यकर्त्यांनी कधी शेड बाबांच्या आठवण काढली असेल, पण त्यांच्या मागे अख्खं गाव पळत जातात त्या राज्यकर्त्यांच्या मागे.
पण शेठ बाबा आमचे सर्वदय राहिले ज्या माणसांनी अनेकांच्या विहिरी खोदून दिल्या, ज्यांनी अनेकांच्या पाईपलाईन उभ्या करून दिल्या, ज्यांची अनेकांनी ज्याच्या ज्यांच्या आयुष्याने ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली, ते एकमेव आदर्श देव माणूस या मातीतला होऊन गेला, त्याचं नाव आहे केरू शेठ कोणाजी वेठेकर. हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे. हे आम्ही का म्हणतो, शेवटी हाताच्या म्हणतात ना की कंगनाला आरसा लागत नाही, कर्तृत्वाला त्याची जोड उभी करायची क्षमता अकर्तृत्वान माणसाने कधीही करू नये. आणि म्हणून हे अतिशय जबाबदारीचं आणि कष्टकरी लोकांचं गाव आहे. पिंपरी पेंढार शेती आणि शेतीचं जोड धंदा. पिंपरी पेंढारची माझी आजची ओळख आहे. आम्हाला शक्य काय मागणं आहे बघू शकतो. तुम्हाला माहिती आहे, विशाल माहिती आहे आपल्या सर्वांना. मी राजकारणाचे अगोदर यायच्या 30 वर्ष आणि आज जवळजवळ इथून पुढचे माझे 17 वर्ष. म्हणजे आम्ही लहान लहान होतो तेव्हा आमचे सुलते बबनशेठ शंकर सोरोणे यांची आणि श्री बाबांची एकदम जबरदस्त मैत्री होती, एकदम प्रेम आपुलकी. कधी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली का, लोकांनी त्याला वाईट म्हणायचं, अशा सगळ्या गोष्टीमध्ये मी जयसिंगला अनुभवलेलं आहे. पण मला तू हृदयातून अतिशय सरळ माणूस, एखाद्याला समजा कैची मध्ये पकडायचंय राजकीय व्यवस्थेमध्ये आणि पकडलं तर समजा मी बोलू घेतलं आणि मी सांगितलं की भाऊ जयसिंगला जाऊ दे, चुकलाय तो माणूस, तो आपला आहे, नाही आपल्याला त्याच्या विरुद्ध जायचं. अशा परिस्थितीमध्ये टोकाची भूमिका घेणारा जयसिंगने 2 मिनिटांमध्ये माझ्या शब्द मागे जायचं, हे माझ्यासाठी अतिशय त्या जयसिंगच्या बाबतीमध्ये अतिशय मला त्या प्रेरणादायी गोष्टी वाटलेल्या आहेत. महाराज आयुष्यामध्ये माणसाने सगळं करावं पण कुणाचं तरी ऐकलं पाहिजे. त्या ऐकण्यासाठी माणसाची मानसिकताही नेहमी सहृदय असली पाहिजे. त्याच्यापैकी पहिली जयसिंगचा स्वभाव आहे. मला तो दिवस आठवतोय, इथे पाठीमागं आमचा दिनेश सकुले उभा आहे. खर तर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगेल की एक मी नवीन ट्रेन आणली आहे तालुक्यामध्ये. मला माहित होतं की शासनाचे सगळे पैसे पुरणार नाही, सगळे हेड वापरले, 214 हेड मला मी पाठ करून घेतले, ती माहिती करून घेतली. जेवढे हेड हेड म्हणजे योजना लेखा शीर्षक आणि हे सगळे वाचून मी पाठ केल्यानंतर त्याच्यात ठरवलं की या सगळ्या लेखा शीर्षक काम करायचं. जेवढी ताकद वापरते तेवढी वापरली. जलसंपदा विभाग असेल एवढा त्यातले 5-25 लाख रुपये थोडे पण कदाचित कमी जास्त असे मला माहित नाही. आकडा मी हिशोब पाहत नाही, आमचं सरपंच पाहतात. आजही त्याला माझ्या आमदारकी गेली तरी देणं बाकी. मी जाहीर का बोलतो, कुठलाही आमदार फार लवकर खरं बोलत नाही. मला खरं बोलायची मला सवय पाहिल्यापासून. त्याला देणं बाकी राहिलेलं आहे. आता विश्वास ठेवणे गणेश की आज ना उद्या दादा मला पैसे देतील. करोना आला, धंदे उलटे पालटे झाले, आमदारकी गेली आणि या सगळ्याची बदनाम मोजून सुद्धा त्या मुलाला पैसे द्यायचे राहिले. पण त्याने जसं मला उधारीला सावरलं, त्या सगळ्या उधारीमधली कामं जर कोणी कमी वेळेमध्ये पूर्ण केली असतील तर तो माझा दिलेर मित्र जयसिंगचा खरंतर पुतण्या, ज्याचं नाव आज संपूर्ण या 3 तालुक्यामध्ये गाजते, मग अकोला असेल, पारनेर असेल, जुन्नर असेल, या 3 तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक काम आता कोण करू शकतो तर तो पिंपरी पेठाचा सुपुत्र ऋषी पोटे करू शकतो. एवढं मला आपल्याला दासांनी सांगावं लागेल. जी जी माझ्या मंडळी माझ्या जवळ आली ती सगळी मंडळी मोठी होत गेली. आणि आम्हाला तेच हवं असतं, कार्यकर्त्यांनी इमानदारीत मोठं व्हायचं. चोऱ्या माऱ्या करून लोकांना फसवून पोलीस स्टेशनला अडचणी आणून हप्ते मागवून अशी कार्यकर्त्याची टीम माझ्या आयुष्यात मला कधीच आवडली नाही. आम्ही ती कधीच रोहित शेठ आम्ही अशी कधीच टीम जवळ केली नाही. जी लोक म्हणजे जी मुलं लोकांच्या खिशात घालतील, जी दादागिरी करतील, खोटं बोलतील, समाजात लुटतील, माझ्या नावाचा वापर करतील, अशी माणसं आयुष्यात आम्हाला कधी सहजती जमली नाही. ती जमणार अल्पसंख्यक असेल, इतर दलित इतर असेल, टक्कर बापा असेल, 3-54 असेल, 50-54 असेल, 0-3 असेल, 0-4 असेल, बजेट असेल, नाबार्ड असेल, अशा अनेक योजना ज्या योजनेला आपण विचार करून या तालुक्याला संपूर्ण असलेल्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवायचं काम केलं. या पद्धतीने आदरणीय कसरना बोलले की दादा आमच्याकडे हा रस्ता केला, ते पेऊन लॉस केले, अमुक केलं, तमुक केलं, खूप सांगतात. हे तर तुमच्या गावाच्या पुढे मागं झालं, पण तालुका जर फिरून पाहिला तर तुम्ही सहज गाडी काढली जातात, 15 मिनिटांमध्ये तुम्ही ओझरला पोहोचताय. सहज गाडी काढली का तुम्ही 25-25 मिनिटात तुम्ही राहुलला वाचा सध्या जुन्नरच्या तहसीलला पोहोचताय. ही कामं करण्याच्या पाठीमागं ज्या वेळेला अनेक लोकांच्या अडचणी होत्या, ते म्हणजे की साहेब आमचा हा सभा मंडप आहे, हे आमचं मंदिर आहे, आमचं श्रद्धास्थान आहे, इथं तुम्ही सभा मंडप करा. जवळजवळ या तालुक्यामध्ये 87 सभामंडप आपण आपल्या खिशातले केले, पदर खिशातले केले. लोक म्हणजे कोण खिशातून पैसे घालून राजकारण करतात का? माझ्यासारखा एक मूर्ख माणूस, वेडा माणूस, ज्यांनी तालुक्यावर प्रेम केलं, त्या माणसाने आपल्या आयुष्यातली 25% शिंदोरी या समाजासाठी खर्च केली.
आणि खर्चा होत असताना मला साथ कोणी दिली? त्याने चौगुल्याने खरे साथ दिली, त्याने मला 2 कोटी रुपये मला उधारे दिले. 2 कोटीचा मला म्हटणे दिले, पत्र हे तुमचं स्टील या मुलाने दिलं हा माझ्या माग. आणि त्याचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आणि आपल्या कुटुंबावर आणि आपल्या सर्व असलेल्या माणसावर कायम आहे. मी माझ्या शब्दाला आधीच काही वेग देणार नाही, खूप बोलणार नाही. आपण सर्वजण मंडळी आलात, ऋषीला आणि तेजसला आशीर्वाद दिला. खरं तर वडील नसताना मुलं घडणं खूप अवघड आहे समाजामध्ये. वडील नसताना मुलांची समाजाची जबाबदारी उचलणं, जयसिंगचं कुटुंब खूप आदर्श कुटुंब, त्याच्या मुली सुद्धा अतिशय इतक्या खरं तर म्हणजे त्या ब्रिटच्या आहेत. मला नेहमी सांगतात पेढ्यागुरुना, दादा मुलीचं असं असं ऍडमिशन झालं. ते आमचे सावंतची सुद्धा काढतात, किती हुशार. म्हणजे ही जी मुलं शिकतात हे आपली नेहमी सांगतात. मी भेटलो का विचारत असतो जवळ, भविष्याची आता कुटुंबामध्ये लग्न झालं, मुलगी कशामध्ये, मुलीच खात्यामध्ये. हे आम्हाला जवळून काय कळतं तर आमच्या आमदारके अशा वरवरच्या आमदारके नाही हो, आमच्या आमदारके तुमच्या हृदयाशी सुखदुःखाशी. मी सहज विचारलं विशालला जवळ गेलो, अहो म्हटलं आज आमच्या विलासाने टोपी नाही घातली. नाही म्हटलं दादा त्या यादव कुटुंबामध्ये दुःख झालेलं आहे. म्हणजे आमचं बारीक लक्ष असं समाजात कुठं काय होतं, कुठं काय घडतं. शेवटी तुम्ही आणि आम्ही या समाजाचे पाहित आहोत. आज या अतिशय चांगल्या उत्पन्नाच्या कार्यक्रमात तुम्ही सर्वजण आलात. मी मनापासून मी आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. किल्ले शिवनेरे आपला माणूस, शिवसेना परिवार, सन्मान्य लोकनेते शिवाजीदादा आडुराव पाटील आणि आपल्या तमाम सर्वांच्या वतीने आपण बोलू शकता सगळी मंडळी, पण वेळेअभावी बोलू शकले. आपल्या सर्वांच्या वतीने मी या माझ्या तरुण सहकाऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय